उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची. निमगाव ते वाकरी नांदगाव रस्त्यावर पंचमुखी हनुमान मंदिरापासून 100 फूट अंतरावर बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दगड आणि मटेरियल पडलेले असल्यानं तालुक्यातील वखारी येथील अविनाश जगन काकडीज या 25 वर्षीय तरुणाला मात्र आपला जीव गमवावा लागलाय. अविनाश हा सायंकाळी शेतामध्ये फेरफटाका मारून घरी जात असताना साधारणतः 7:30 ते 8 सुमारास रस्त्यावर दगड आणि दगडाची ढिगारी असल्यानं या तरुणाला या गोष्टीची कल्पना नसल्याने त्याचा तिथे तोल गेल्यानं दगडावर आपटला आणि तरुणाच्या डोक्याला जबर मार लागल्यानं त्याला मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु तात्काळ मालेगाव येथील रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. त्याच्या पश्चात आई वडील बहीण असा परिवार आहे, तो परिवारात एकुलता एक होता. त्याच्या या मृत्यूबाबत गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त करत बांधकाम विभागाच्या या हलगर्जीपणामुळे तरुणाला जीव गमवावा लागला असून सदरच्या या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि रस्त्याचे काम कुठल्या पद्धतीने सुरू आहे याची चौकशी करण्यात यावी. या ठिकाणी अपघात होण्याचे मोठे चिन्ह दिसून येत असून वाहन चालकांना जीव धोक्यात घालून या ठिकाणाहून प्रवास करावा लागत आहे. या घटनेबाबत एका तरुणाला जीव गमवावा लागलाय, त्यामुळे तिथे काम करत असलेल्या ठेकेदारावर अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कुचराई केल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. या परिवारातील करता धरता मुलगा गेल्यानं त्यांच्या कुटुंबावर मोठं संकट कोसळलं असून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी कुटुंबियांकडून आणि परिसरातल्या नागरिकांकडून होत आहे. गोविंद येळुशिरे. तर काल किती वाजता ऍक्सिडेंट झाला? 7:30 ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट होण्याचं कारण कोणी असं बघितलं का, काय झालं होतं नेमकं? नेमकं तो गंज होता खडीचा, खडीच्या गंजावर गेला आणि तो मुलगा मांग पडला. आणि तो गंज अजून पण तसंच आहे का? नाही, त्यांना साफ केला. केव्हा? कालच साफ केला त्यांना लगेच. अरे तो पडला ना, लगेच मालेगावला ऍडमिट केला. नंतर मालेगावला नाशिकला न्याला मालेगाव. मग नंतर नाशिकला त्याचा इलाज काय झाला? काही चालला नाही. ते डॉक्टर म्हणे तुमचा शीट संपलं. बांधकाम विभागामुळे त्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या गंजामुळे ना त्याचा अपघात झाला आणि अपघात झाला तर आता ती घटना व्हायची ती होऊन गेली. पण मग त्याला काहीतरी त्यांच्याकडून मदत पाहिजे. गरीब एकदम गरीब होता. उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी विशाल हिरे, निमगाव.